बालमित्रांनो, तुम्ही कधी फुलांची बास्केट बघितली आहे का? फुलांची परडी बघितली असेल ना? देवपूजेसाठी आपण ज्या वेळेला छोट्याशा परडीत किंवा छोट्याशा डिशमध्ये फुलं काढून ठेवतो वेगळी वेगळी, तर किती छान दिसते की नाही. तशीच तुम्ही फळांची टोपली बघितली आहे का? ती पण नक्कीच बघितली असेल. बघा, आता तुम्हाला स्क्रीनवर काय दिसतंय, बघा काय दिसतंय स्क्रीनवर. हे पहिलं जे चित्र आहे, या चित्रामध्ये आपल्याला छान विविध रंगी फुलांची एक परडी किंवा एक बास्केट दिसती आहे, हो की नाही? कोणती कोणती फुलं याच्यामध्ये दिसत आहेत बघा बरं. गुलाबाची फुलं आहेत, शेवंतीची दिसत आहेत, अजून गुलाबी रंगाची एक वेगळी छान फुलं आहेत, पिवळा गुलाब आहे, त्याच्यानंतर तुरे आहेत, वेगवेगळे पानं आहेत. अशी विविध रंगांची, विविध आकारांची आणि विविध प्रकारांची फुलं या फुलांच्या फ्लॉवर बास्केटमध्ये आहे. आता हे जे शेजारी चित्र दिसतं आहे, या चित्रामध्ये काय दिसतंय? या चित्रामध्ये आपल्याला काय दिसतंय? छान वेगवेगळी फळं दिसतात. आणि तुम्हा सगळ्यांना फळं खूप आवडतात, हो की नाही, खायला. कोणती कोणती फळं दिसत आहेत त्याच्यामध्ये बघा बरं. ॲपल, बनाना म्हणजे सफरचंद, केळं, अंगूर किंवा अजून काय दिसतंय बघा, नारळ, अननस सुद्धा दिसतोय, हो की नाही? तर ही आहे फळांची टोपली, म्हणजे फ्रूट बास्केट. बालमित्रांनो, तुम्ही कधी विचार केला आहे का, जशी ही फ्लावर बास्केट आहे किंवा फ्रूट बास्केट आहे, तशी वर्ड बास्केट असेल तर, म्हणजे शब्दांची टोपली असेल तर. लक्षात आलं का मी कशाबद्दल बोलतीये? बरोबर. आज आपण इंग्लिशचा अभ्यास करणार आहोत. तुमच्या इंग्लिशच्या टेक्स्टबुकमध्ये वर्ड बास्केट नावाचा हा जो लेसन आहे, पेज नंबर 10 आणि 11 याच्यावर हा लेसन आहे, हा आपण शिकणार आहोत. बघा, आता ही वर्ड बास्केट नावातच कळते की काय आहे. वर्ड म्हणजे शब्द आणि बास्केट म्हणजे टोपली, शब्दांची टोपली. ठीक आहे, आता इथे काय लिहिलेलं आहे बघा, नीट लक्ष द्या. हा, 1.8 वर्ड बास्केट. रीड क्वेश्चन ए. लुक, लिसन अँड रिपीट. बघा, ऐका आणि म्हणा. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा, आता हे पहिलं चित्र कशाचं दिसतं आहे? बॅटचं दिसतं, हो की नाही? तर बॅटला मराठीमध्ये शब्द आहे चेंडू फळी. माहिती होता का तुम्हाला शब्द? नसेलच माहिती. बॅटला मराठीमध्ये चेंडू फळी म्हणतात आणि इंग्लिशमध्ये बॅट म्हणतात. त्याचं स्पेलिंग काय आहे? BAT. आता हे दुसरं जे चित्र आहे ते कशाचं आहे? बरोबर, मनी माऊचं, मांजरीचं. मांजरीला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? कॅट, CAT. बरोबर आहे. त्याच्यानंतरचं चित्र आहे टोपीचं. टोपीला मराठी इंग्लिशमध्ये काय म्हणतात? कॅप. बघा, बॅटला मराठीमध्ये चेंडू फळी म्हणतात, इंग्लिशमध्ये बॅट म्हणतात. कॅट म्हणजे मराठीमध्ये मांजर, इंग्लिशमध्ये कॅट. आणि कॅप म्हणजे मराठीमध्ये टोपी आणि इंग्लिशमध्ये कॅप. त्याच्यानंतर हे चित्र कशाचं आहे बरं? हे चित्र आहे नळाच्या तोटीचं. तर नळाला अशी तोटी असते की आपण त्याचा वरची तोटी सुरू करतो आणि पाणी यायला लागतं, तर या तोटीला इंग्लिशमध्ये म्हणतात टॅप, TAP, टॅप. त्याच्यानंतर हे चित्र आहे पिशवीचं. पिशवीला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? बॅग. आता तुमच्या शाळेची जी बॅग असते त्याला तुम्ही स्कूल बॅग म्हणतात, हो की नाही? शाळेची जी पिशवी असते तशी ही आहे बॅग. मग आता आपण कुठले स्पेलिंग आता ऐक वाचले? BAT बॅट, CAT कॅट, CAP कॅप, TAP टॅप आणि BAG बॅग. ज्या वेळेला मी हे स्पेलिंग वाचले त्यावेळेला तुमच्या काही वेगळं लक्षात आलं का? या सर्व स्पेलिंगमध्ये एक थोडंसं साधर्म्य म्हणजे सारखेपणा आहे की उच्चारांमध्ये. बघा, बॅट, कॅट, कॅप कशामुळे आहे तो? कारण यांच्या स्पेलिंगमध्ये मधलं जे अल्फाबेट आहे ते आहे ए. आलं लक्षात? मग त्याचा उच्चार ॲ असा होतो. आता रीड क्वेश्चन बी. लुक ॲट द पिक्चर्स अँड मॅच देम विथ देअर नेम्स. म्हणजे आता ही जी सगळी नावं वरती दिलेली आहेत आणि खाली चित्र दिलं आहे ते आपल्याला जोड्या लावायच्या. तुम्ही अर्थातच इथे पुस्तकामध्ये जोड्या लावणार असाल तर पेन्सिलनेच पुस्तकावर जोड्या लावायच्या आहेत. पेन्सिलनेच आपण सगळं काम करतो. नंतर तुम्हाला क्लासवर्कमध्ये सुद्धा हा अभ्यास करायचा आहे. तर आता आधी आपण स्पेलिंग वाचूया. CAP कॅप, कॅप म्हणजे टोपी. BAT बॅट, बॅट म्हणजे चेंडूफळी. TAP टॅप, टॅप म्हणजे तोटी नळाची. आणि CAT कॅट म्हणजे मांजर.
तर आता खाली जी चित्र आहेत ती चित्र बघायची. आता बघा, कॅप, कॅप म्हणजे टोपी, टोपीचं चित्र कुठे आहे, हे इथं आहे. मग आपल्याला कॅप या शब्दाची चित्राबरोबर अशी जोडी लावायची आहे. तुम्ही शक्यतो जर स्केलनी जोडी लावली तर ती अजून छान दिसेल. आता बी ए टी, बॅट. हां, बॅट म्हणजे चेंडूफळी. मग आता बॅटचं चित्र कुठे आहे, बरोबर त्या चित्राशी या स्पेलिंगची जोडी लावायची आहे. त्याच्यानंतर टी ए पी, टॅप. टॅप म्हणजे नळाची तोटी. मग आता त्या चित्राशी आपण ही जोडी लावूया. त्याच्यानंतर सी ए टी, कॅट. कॅट म्हणजे मांजर. मग आता मांजरीच्या चित्रापर्यंत आपण ही जोडी लावणार आहोत. बघा अशा प्रकारे. ठीक आहे, समजलं तुम्हाला इतकं? चला आता पुढचा अभ्यास बघूया. बघा बरं काय दिसतंय. अरे ही पण एक बास्केट दिसतीय, हो की नाही? आणि या बास्केटच्या भोवती काय दिसतंय, हे सगळे ऑरेंज दिसतंय. आणि या सर्वांवर काहीतरी लिहिलंय, म्हणजे ही शब्दांची बास्केट आहे. बघा, रीड क्वेश्चन सी. रीड अलाउड अँड मॅच द सेम वर्ड्स. हां, मोठ्याने वाचा आणि सारख्या सारखे शब्द जोडा. सेम म्हणजे सारखे, एक सारखे शब्द जोडा. तर आता या ऑरेंजवर काय शब्द लिहिलेले आहेत ते मी आधी वाचून दाखवते. एम ए एन, मॅन. पी ए एन, पॅन. एम ए टी, मॅट. एस ए डी, सॅड. एच ए टी, हॅट. जे ए एम, जाम. आर ए टी, रॅट. एच ए डी, हॅड. बी ए जी, बॅग. एस ए टी, सॅट. एच ए एस, हॅज. आणि सी ए एन, कॅन. आता हेच सगळे शब्द या बास्केटवर पण लिहिलेले आहेत. ज्या वेळेला मी हे शब्द वाचत होते त्यावेळेला माझ्या वाचण्यामध्ये तुम्हाला जाणवलं का एकसारखेपणा? मॅन, पॅन, मॅट. तर या सर्व शब्दांच्या मधलं अल्फाबेट ए आहे. आणि आता इथे काय लिहिलंय बघा. हिअर ए साउंड्स ए. हां, काय लिहिलंय इथे? एचा उच्चार हा ए असा होतो. तर हे आपण याच्यामध्ये शिकलेलो आहोत. आलं लक्षात? बघा आता आपण याच्या जोड्या लावणार आहोत, बरं का? त्या हा कशा जोड्या लावायच्या आहेत बघा. आता त्यांनी एका याची जोडी लावून दाखवली, सी ए एन, कॅन. हां, तर कॅन हा शब्द जिथे आहे तिथे त्याची जोडी लावलेली आहे. त्याच्यानंतर एम ए एन, मॅन. आता बघा बरं तुम्हाला मॅन हा शब्द दिसतोय का? हा बघा इथे. मग आता त्याची आपण जोडी लावूया. व्हेरी गुड. त्याच्यानंतर पी ए एन, पॅन. मग पॅन कुठे आहे बघा, सापडतोय का? मला आता सापडला आहे शब्द. बघा पी ए एन, पॅन. त्याच्यानंतर मॅट हा शब्द कुठे आहे? बरोबर एम ए टी, मॅट. त्याच्यानंतर एस ए डी, सॅड. सॅड कुठे दिसतोय का बघा? सॅड हा शब्द इथे आहे बघा. त्याच्यानंतर एच ए टी, हॅट. हॅट हा शब्द कुठे आहे बघा बरं, दिसतोय का? हा इथे. हां, मग हॅट लिहिलेल्या ऑरेंजची जोडी त्या शब्दाशी लावूया. ठीक आहे, लक्षात येत आहे ना तुमच्या? बघा आता तुम्ही आधी सगळं बघून घ्यायचं आहे, काम आत्ता काहीच करायचं नाही, लक्ष द्यायचं आहे. जी ए एम, जॅम. जॅमची जोडी कुठे लावायची आहे? जॅम या शब्दाशी. बघा त्याच्यानंतर आर ए टी, रॅट. आता रॅट हा कुठे शब्द आहे? हा इथे आहे. हां, मग रॅटची जोडी लागेल रॅट या शब्दाशी. आता एच ए डी, हॅट. बघा इथेच आहे ते ऑरेंज. आलं लक्षात? त्याच्यानंतर बी ए जी, बॅग. बॅग कुठे आहे हे बघा इथे. मग त्याची जोडी लावायची आहे. आता एच ए एस, हॅज. बघा हॅज लिहिलेलं हे ऑरेंज आहे, त्याची जोडी आपण लावली. आता काय राहिलंय? एस ए टी, सॅट. हे इथे सॅट शब्द आहे. मग सॅट लिहिलेल्या ऑरेंजची जोडी सॅट लिहिलेल्या शब्दाशी लावलेली आहे आपण. आलं लक्षात? आता बघा, हां, कॅनची जोडी त्यांनी लावूनच दाखवली आहे. अशा प्रकारे आपण या जोड्या लावल्या. तुम्ही पुस्तकावर जोड्या लावू शकता. ठीक आहे, आता तुमचा क्लासवर्क अजून काय आहे? जसा तुम्ही क्वेश्चन बी क्लासवर्कमध्ये लिहिणार आहात तो लिहिताना कसा लिहिणार आहे? वरती हेडिंग द्यायचं, 1.8 वर्ड बास्केट. त्याच्यानंतर डेट टाकायची आजची जी आहे ती. त्याच्यानंतर लुक ॲट द पिक्चर्स अँड मॅच देम विथ देअर नेम्स हा प्रश्न लिहायचा आहे. त्याच्यानंतर वरती थोडं थोडं अंतर सोडून कॅप, बॅट, टॅप, कॅट असं लिहा. तुम्ही आडवं लिहिलं तरी चालेल, उभं लिहिलं तरी चालेल. हां, उभं लिहिलं तर चित्र पण उभी काढावी लागतील. मग ही चित्र तुम्हाला काढायची आहे खाली, थोडं मध्ये अंतर सोडायचं आणि चित्र काढायची. चित्र काढताना तुम्हाला जशी जमतील तशीच काढायची आणि मग त्याच्या जोड्या लावायच्या. त्याचप्रकारे आता क्वेश्चन सी जो आहे
हा मात्र तुम्ही तुमच्या पुस्तकावरच सोडवायचा आहे. पण वहीमध्ये क्वेश्चन सीचा अभ्यास काय करायचा आहे क्लासवर्कच्या वहीमध्ये, तर हे जे सगळे शब्द आहेत मॅन, पॅन, मॅट, सॅड, हे सगळे शब्द तुम्ही लिहून लिहायचे आहे. आलं लक्षात? त्याच्यानंतर बघा, आता आपण पेज नंबर 11 बघणार आहोत. 11 पेजवर तुम्हाला काय चित्र दिसत आहे बघा. रीड क्वेश्चन डी, लुक लिसन रिपीट अँड रीड. बघा, ऐका, पुन्हा म्हणा आणि वाचा. आता हा एक मुलगा आहे, हा या मनीमाऊशी गप्पा मारतो. काय म्हणतोय तो? हाय कॅट, व्हॉट इज दॅट? आता ती मनीमाऊ एका चटईवर बसली आहे आणि तो तिला विचारतोय की अगं मांजरी ते काय आहे असं तो विचारतो. मग ती उत्तर देते, इट इज अ मॅट, ही चटई आहे. आलं लक्षात? हा, पुढे काय वाक्य बघा. द फॅट कॅट सॅट ऑन अ मॅट. दिसलं तुम्हाला मी कोणतं वाक्य वाचलं? द फॅट कॅट सॅट ऑन अ मॅट. एक जाड मांजर चटईवर बसले आहे. फॅट कॅट सॅट आणि मॅट या सगळ्या शब्दांमध्ये ए चा उच्चार ए असा झालेला आहे. हे शब्द त्यांनी खाली दिले बघा, कॅट, फॅट, मॅट, सॅट आणि ए च्या खाली अंडरलाईन करून दाखवलेली आहे. आलं लक्षात? आता बघा हा पुढचं चित्र बघा. ती मुलगी आता उंदराशी गप्पा मारते बरं का. हाय रॅट, व्हॉट इज दॅट? ती विचारते की उंदरा ते काय आहे. आता या उंदीर मामाच्या हातात एक बॅग पण दिसते आणि त्या बॅगमध्ये बॅट पण आहे. मग तो उत्तर देतो, इट इज अ बॅट. हा, ती बॅट म्हणजे चेंडूफळी आहे. आता इथे काय वाक्य लिहिलंय बघा, अ रॅट हॅज अ बॅट, म्हणजे उंदराकडे बॅट आहे. पुढे काय म्हणलंय, द बॅट इज इन अ बॅग. बॅट कुठे आहे? बॅगमध्ये आहे. आलं लक्षात? आता याच्यामध्ये रॅट, बॅट, बॅ त्याच्यानंतर बॅग, हॅज या सगळ्या शब्दांमध्ये ए हा उच्चार होतो. बघा, ए हे अल्फाबेट आलेलं आहे. इथं त्यांनी ते शब्द दिले, रॅट, बॅट, बॅग, हॅज, याच्यामध्ये ए चा उच्चार ॲ असा होतो. आता तिसरं चित्र आपण बघूया. हां बघा, आता दोन मुलं गप्पा मारतायत. या मुलाच्या हातात काहीतरी दिसतंय डबीसारखं. आता पहिला मुलगा विचारतोय, हाय सॅम, व्हॉट इज दॅट? तो विचारतोय की सॅम ते काय आहे. मग सॅम सांगतो, इट इज जॅम. हा जॅम आहे. आता त्याच्याकडे जी बाटली आहे त्याच्यामध्ये काय आहे? जॅम. तुम्हा छोट्या मुलांना जॅम खायला खूप आवडतं की नाही, जॅम पोळी? मग तो सांगतोय की हा जॅम आहे. मग इथे काय लिहिलंय बघा, सॅम हॅज जॅम इन द कॅन. आता ही जी छोटी हातामध्ये त्याच्या बरणी आहे ती कॅन आहे, त्याला कॅन म्हणतात. मग सॅमकडे जॅम आहे. कुठे आहे? तो कॅनमध्ये आहे. मग आता इथे हॅज, जॅम, कॅन या सगळ्या शब्दांमध्ये ए चा उच्चार ॲ असा होतो. लक्षात आलं? तुम्ही पूर्ण पेज आई बाबांसमोर बसून मोठ्याने वाचायचं आहे. ठीक आहे, आता आजचा होमवर्क काय आहे तो बघूया. बघा, लक्ष द्या. हां, तू आत्ता काय होमवर्क दिलाय तुम्हाला? सॉल्व क्वेश्चन बी इन द नोटबुक. तुमच्या होमवर्कच्या वहीमध्ये HW मध्ये क्वेश्चन बी सॉल्व करायचा, जो मी तुम्हाला क्लासवर्कमध्ये पण सांगितलेला आहे. मग आधी तुम्ही क्लासवर्कमध्ये करायचा, म्हणजे मग प्रॅक्टिस होईल आणि मग तुम्ही होमवर्कमध्ये. कोणता आहे क्वेश्चन बी हे बघा. हा, लक्षात आलं तुमच्या? कोणता क्वेश्चन बी आहे? लुक ॲट द पिक्चर्स अँड मॅच देम विथ देअर नेम्स. हा जो क्वेश्चन बी आहे तो तुम्हाला तुमच्या क्लासवर्कमध्ये आणि होमवर्कमध्ये पण सोडवायचं आहे. चित्र पण काढायचे. आडवे शब्द लिहिले तर खाली आडवी चित्र काढा, उभे शब्द लिहिले तर अशी शेजारी उभी चित्र काढा आणि जोड्या लावा. पुढचा होमवर्क काय आहे बघूया. रीड पेज नंबर 11. बघा, हे जे पेज नंबर 11 आहे हे तुम्हाला मोठ्याने वाचायचं आहे. तर आता आज आपण इंग्लिशच्या टेक्स्टबुकमधला वर्ड बास्केट हा लेसन शिकलेलो आहोत आणि मला खात्री आहे की तुम्हाला हा लेसन चांगल्या पद्धतीने समजला असेल. आपण काय शिकलो? की ए या अल्फाबेटचा उच्चार ॲ असा होतो. तर जो क्लासवर्क सांगितला आहे, जो होमवर्क सांगितला आहे तो नीट समजावून घ्या. सोपं आहे, पटकन करून टाका. ठीक आहे, मग पुन्हा भेटूया.
बाय.